सही कामदार कैसा हो, विजय पाटिल जैसा हो, सही कामदार कैसा हो, विजय पाटिल जैसा हो, विजय पाटिल से आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। खऱ्या अर्थाने जर तुम्ही आमदार झाला असता तर आज लोकांना हा प्रश्नच उद्भवला नसता, कुठेतरी दुहेरी भूमिका वाटते। आता तुमची भूमिका काय असणार सगळ्या विषयावर? ह्याला कुठली पण इतकं निष्काळजीपणा आहे की सत्ताधाऱ्यांची हुजुरी गिरी करायची, त्याशिवाय दुसरं काम त्यांना करताच येत नाही, त्याबद्दल त्यांचा आम्ही निषेध बाळगतो। 29 गावाचा प्रश्न चालू आहे, ते 29 गावाच्या प्रश्नाचं यांनी एक अफिडेव्हिट करून हायकोर्टामध्ये अडवणूक करून ठेवलेली आहे। आम्ही एक आता कायदा शोधून काढलाय की पैसा ग्रामपंचायत असेल त्याला हा अनिल कुमार किंवा कमिशनर काय, पण स्टेटचा सीएम सुद्धा त्याच्यावरती कायदा करून त्याला बंधन करू शकत नाही। हे आम्ही आता प्रेझेंटेशन करणार आहोत। कुठे ना कुठेतरी जनतेची पण चुकी आहे, कारण जर वेळीच जर योग्य बटन दाबला असता तर आज जर विजय पाटील आमदार असते तर ही वेळ लोकांवर आली नसती। फिक्स आहे आणि ते फिक्स आहे, त्याच्यात काय वाद नाहीये। परंतु आता ही अदृश्य शक्ती हलवायला आणि फक्त थोडे दिवस फक्त वाट बघा, एक सामान्य असते असते वाट बघा, ही अदृश्य शक्ती आता पायाखाली तुरवायला लागेल। न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आय विभागामध्ये। गेल्या कित्येक वर्षापासून आपण जर पाहिलं तर वसई विरार महानगरपालिकेमधली सत्ता ही निष्क्रिय झालेली आहे, आणि असं असताना देखील जे माजी नगरसेवक आहेत त्यांच्या जोडीला वसई विरार शहर महानगरपालिकेचे सर्वच आयुक्त दिसतात, प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना बोलवतात, नको तिथे नारळ फुटले जातात, परंतु नारळ फुटल्यानंतर का लोकांची कामं होतात का? यावेळेला माझ्यासोबत या सगळ्या कोळी आणि इकडचे स्थानिक लोक आहेत, पाण्यापासून प्रत्येक गोष्टींच्या त्यांना असुविधा आहेत, आणि ज्या वेळेला प्रत्येक पक्षाची लोक मागण्या इथे मागायसाठी येतात, अर्ज देतात, परंतु त्यांचे अर्ज फेटाळले जातात आणि कचऱ्याच्या डब्यात टाकले जातात। वसई विरार शहर महानगरपालिका म्हटली तर जगातली सर्वात भ्रष्ट महानगरपालिका म्हणून आपल्या समोर दिसते। या ठिकाणच्या स्मशानभूमीची जर आपण अवस्था पाहिली तर तिथे लाकडं नसतात, लोक त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सुद्धा त्या ठिकाणी जे पार्थिव असतात ते अर्धवट जळलेले असतात। असं असताना देखील वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त झोपा काढतात आणि इथले 3 आमदार बहुजन विकास आघाडीचे आहेत, नारळ फोडण्यामध्ये ते समोर येतात। यावेळेला काँग्रेस पक्षाने इथे ठिय्या आंदोलन केलेलं आहे, जाणून घेऊया काँग्रेस पक्षाचे आपल्या सोबत काही पदाधिकारी आहेत। सुरुवातीला मी जाईन काँग्रेस पक्षांचे जे जिल्हाध्यक्ष आहेत अनिल अलमिडा। अलमिडा जी, आज जी तुम्ही या ठिकाणी मागणी केली ती नेमकी काय मागणी? नाही, जवळजवळ वर्षापूर्वीपासून आम्ही आदिवासी बांधव आहेत खारपाडा येथे, 350 जास्त फॅमिली आहेत आणि जवळजवळ 40 वर्षापूर्वीपासून त्यांची वस्ती आहे। त्यांना घरपट्टी लावायला काय अडचण आहे माहीत नाही। खरं म्हणजे आदिवासींना जिकडे राहतात त्यांना अगदी 10 वर्ष राहत असतील तरी त्यांना घरपट्टी लागली पाहिजे। ती घरपट्टी लावण्यासाठी तिकडे मला वाटते इंडस्ट्रीयल झोन येणार आहे, त्याचे प्लॉट कोणाला त्यांना द्यायचे आहेत, कोणाचं तरी लक्ष आहे, त्याचं हित साधण्यासाठी देत नाही असा आमचा आरोप आहे, आणि त्यांनी लवकरात लवकर त्यांना झरपट्टी दिली पाहिजे। काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र सरचिटणीस आहेत विजय पाटील, गेल्या अनेक वर्षापासून वसई विरारचा आवाज बनलेले आहेत, नगरपालिकेत कोणाचीच सत्ता नाही, तरी देखील जे माजी नगरसेवक आहेत त्यांचा उत्पात आजही आपल्या पाहायला मिळतो। जिथे कामं होत नसतात तिथे ही लोक नारळ फोडतात, असं असताना खऱ्या अर्थाने जर तुम्ही आमदार झाला असतात तर आज लोकांना हा प्रश्नच उद्भवला नसता, कुठेतरी दुहेरी भूमिका वाटते। आता तुमची भूमिका काय असणार सगळ्या विषयावरती? नमस्कार, मी विजय पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस। आम्ही आज इथे जे ठिय्या आंदोलन केलेलं आहे ते बऱ्याच वर्षापासून आम्ही काही इकडे भूमिपुत्रांच्यासाठी मागण्या करतोय की किरवली खारपाटा येथील बऱ्याच 40 वर्षापासून तिथे गाव वसलेलं आहे, तिथे मंदिर झालेलं आहे, तिथे बऱ्याच काही गोष्टी ज्या गावच्या सुविधा आहेत त्या गावकऱ्यांनी तयार घेतलेल्या आहेत, फक्त तिथे कुठेतरी इंडस्ट्रियल झोन पडला म्हणून त्यांना घरपट्ट्या लावल्या जात नाही, आणि इंडस्ट्रियल पडण्याच्या अगोदरचे ते रहिवासी आहेत। मग हा इंडस्ट्रियल झोन पाडला कोणी? मी तुम्हाला सांगतो, इंडस्ट्रियल झोन असेल, एपीएमसी मार्केट असेल, काही गोष्टी बऱ्याच इथे ऍक्विशन दाखवलेल्या आहेत, बडोदा एक्सप्रेस असेल, ते खरं म्हणजे नियमबाह्य झालेलं आहे। तिथे कुठली पण अम्युनिटी झालेली नाही। एक कायदा आहे की जिथे तुम्ही जे डिक्लेरेशन देता की ऍक्विशन करता ज्या भागाचं, तिथे 10 वर्ष जर तुम्ही कुठल्या ते प्रोव्हिजन जर केलं नाही तो ते प्रोव्हिजन तुम्ही ते उडून जातं, कायद्याने ते उडून जातं, तरी पण हे महानगरपालिकेचे अधिकारी, जे भ्रष्ट अधिकारी, हा कमिशनर अनिल पाटील साहेब, ह्यांना कुठली पण इतके निष्काळजीपणा आहे की सत्ताधाऱ्यांची हुजुरी गिरी करायची, त्याशिवाय दुसरं काम त्यांना करताच येत नाही, त्याबद्दल त्यांचा आम्ही निषेध बाळगतो। 29 गावाचा प्रश्न चालू आहे,
29 गावाच्या प्रश्नाचं यांनी एक ऍफिडेव्हिट करून हायकोर्टामध्ये ते अडवणूक करून ठेवलेली आहे. आम्ही एक आता कायदा शोधून काढलाय की पेसा ग्रामपंचायत असेल त्याला हा अनिल कुमार किंवा कमिशनर काय, पण स्टेटचा सीएम सुद्धा त्याच्यावरती कायदा काढून त्याला बंधन करू शकत नाही. हे आम्ही आता प्रेझेंटेशन करणार आहोत. जेवढं पण हे लोक आम्हाला सतवतील ना तेवढं त्यांच्या विरुद्ध कायद्याचं धारदार छत्र आम्ही पाठ करतो आणि ते त्याच्यावरती आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. या महानगरपालिकेच्या बऱ्याच भ्रष्ट अधिकाऱ्यांना पुढचा रस्ता कायमचा दाखवणार आहोत. एकेकाचे कुंडळे आम्ही आता काढायला सुरुवात केलेली आहेत. जर रिटायर झाले असतील त्यांना पण आम्ही सोडणार नाही. या अनिल कुमार साहेबांचं तुम्हाला माहिती आहे की एवढी लाचारी पत करतात. समोर पब्लिकमध्ये त्यांनी शिवीगाळी करून सुद्धा ती खुर्ची लाचारी बसलेल्या आहेत. एक IAS ऑफिसरची पद काय, हे पदाची पद जर राखत नसतील तर त्यांना खुर्चीमध्ये बसायचा तो अधिकार नाही. कारण तुम्हाला पगार देतो हा जनतेच्या करातून देतो. कुठला सत्ताधारी पक्ष तुम्हाला पगार देत नाही याची जाणीव आम्ही बऱ्याच वेळा त्यांना करून दिली. पण त्यांचा स्वभाव असा आहे का तेवढं ते ऐकून घेतात. ही लाचारी त्यांनी सोडावी आणि IAS पदाची पताची पद राखावी एवढंच मी त्यांना सांगू शकतो. एक एक वर्ष आपल्याला रस्ता बनवायला जातोय बरोबर. आज कौलारवाडीतला आम्ही एक अर्ज दिलेला आहे. कौलार क्रॉस ते नागळी क्रॉस पर्यंत आहे, दिवणवाडीतला आहे, बंगली रोड मार्ग आहे, हे सगळे आपण कोलीवाड्यातला किल्ला बंदर पाचू बंदरचे रस्ते आहेत. आज तुम्ही बघितलं असे महान आपलं महा आपलं हे मॅरेथॉन झाली तेव्हा 3 करोडहून जास्ती खर्च केला गेला. तर ते तुम्ही रोडवर डांबर टाकून सिलकोट टाकून नुसतं शो शाईनिंग करतायत, पण गावात जे लोक राहतायत जे तुम्हाला मतं देतात आणि निवडून आणतायत त्यांचे रस्ते का नाही करत आहेत. प्रश्न हाच आहे की त्यांच्या रस्त्याला 1 वर्ष लागतो पण 10 दिवसात मेन रोड सगळे मॅरेथॉन साठी केलेले जातात. तर पैसे पैसे असू दे. दुसरा प्रश्न आहे पाण्याचा. आज पाणी सोडल्यानंतर सगळीकडे पाणी आहे. अगोदर तुम्ही कनेक्शन ज्यांनी अर्ज दिलेलं त्यांना तुम्ही सांगितलं की पाणी नाही आहे पाणी नाही आहे म्हणून आम्ही तुम्हाला कनेक्शन देत नाही आहे. आज पाणी आलेलं आहे मग दिलेला अर्ज आहे त्यांना कनेक्शन तुम्ही चालू का करून देत नाही. हे कोणाच्या तरी हे इशाऱ्यावर नाचतंय आणि मला असं वाटतंय हा IAS इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवेतला हा माणूस कोणाच्या इशाऱ्यावर नाचतोय. स्वतः डिसिजन घेऊ शकत नाही, स्वतःची जबाबदारी घेऊ शकत नाही आणि या माणसाला फक्त एक सवय लागलीय नंदी बैलासारखी मानहलवाची. कधी त्यांना जसं मतदानाचा अधिकार आहे त्यांना जसं तुम्ही गटार रस्ते दिलेत सगळ्या सुखसुविधा दिल्या असताना त्या घरपट्ट्या लावत नाही म्हणजे किती तुम्ही राजकारण करणार. आणि ह्याची ईडी लागलेले CBI लागलेले लोक कुठेतरी असं मिळवत की आम्ही एकदम साफ शुद्ध आहोत. तर लोकशाही आता लोकशाही ती 2014 नंतरची जी लोकशाही आतापर्यंत चाललंय ही ती राहिली नाहीये. आता राहिला प्रश्न इथला प्रभागामधल्या अधिकाऱ्यांचा इंजिनियरचा. आम्ही नेहमी विरारला जा तिथून कधी कधी काम तर होतच नाही आणि कधी काम झालं. याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी जनतेची पण चुकी आहे कारण जर वेळीच जर योग्य बटन दाबला असता तर आज जर विजय पाटील आमदार असते तर ही वेळ लोकांवर आली नसेल. त्याच्यावर येतो ना मी त्याच्यावर येतो ना 2 मिनिटं माझी वाट वाटत. प्रभाग येतो ना त्यावर. प्रभाग आहे मधले जे इंजिनियर आहेत कमिशनर आहेत फक्त नाम मात्र आहेत फक्त नाम मात्र. या इंजिनियर कमिशनर कडे गेलो बेटा म्हणजे प्रकाश आठवण बेटा शक्तीच आणि ही अदृश्य शक्ती आता मिटवण्यासाठी कोणतरी एक विजय नावाची शक्ती येते नावाचा विजय फिक्स आहे आणि ते फिक्स आहे त्याच्यात काय वाद नाहीये. परंतु आता ही अदृश्य शक्ती हलवायला आणि फक्त थोडे दिवस फक्त वाट बघा. एक सामान्य जास्ती असते वाट बघा. ही अदृश्य शक्ती आता पायाखाली तुडवायला लागेल आणि एक नवीन विजयाची शक्ती एक विजयी शक्ती विजयी शक्ती आणावी लागेल. आणि ही शक्ती ईडी CBI ला घाबरणारी आणि कुणाही दबावाखाली काम करणारी अदृश्य शक्ती ही आमच्या विजय नावाच्या शक्ती पुढे चालणार नाही आणि आमच्या लोकांच्या शक्ती पुढे चालणार नाही असं मी आज म्हणेन. आपण जर एकंदरीत पाहिलं तर काँग्रेसचं ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. काँग्रेस पक्षाच्या काही मागणी आहेत. आता हे पाण्यासारखं ठरेल की येणाऱ्या काळामध्ये जनता ह्या सगळ्या गोष्टी कितपत सहन करणार कारण कुठे ना कुठेतरी जनतेची पण चूक आहे. आपण जर योग्य वेळी जर योग्य बटन दाबलं तर आज आपल्याला अशी वेळ पाहायलाच मिळणार. लवकरच लोकसभेच्या निवडणुका आहेत आमदारकीच्या सुद्धा निवडणुका आहेत. योग्य वेळी योग्य बटन दाबा आणि आपला विकास करा. टॉप 10 महाराष्ट्र.